शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग एक ते वर्ग चार ची मंजुरी पदे भरण्याची कार्यवाही सुरू होणार असून ही पदे लवकरच भरली जातील असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले या संदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी आठ मार्च रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग एक ते वर्ग चारच्या दोन हजार तीनशे मंजूर पदांपैकी एक हजार सातशे पंचवीस पदे भरले असून पाचशे पंचाहत्तर पदे रिक्त आहे हे खरे आहे का औरंगाबाद येथील अतिविशेष उपचार रुग्णालय येथील गट अ ते गड ची दोनशे एकोणावीस पदे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे दोनशे तेवीस पदास आठ जानेवारी दोन हजार एकवीस रोजीच्या शासन आदेशान्वये मान्यता दिली हे खरे आहे का औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत शासकीय कर्करोग रुग्णालयात गट अ ते गट ड च्या तीनशे साठ पदांना सहा जानेवारी दोन हजार एकवीस च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य दिली हे खरे आहे का असल्यास सदर रुग्णालयातील मंजूर असलेली रिक्तपदे भरण्याबाबत तसेच स्वतंत्र लेखाशीर्ष करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय असे प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केले होते आमदार चव्हाण यांच्या प्रश्नाला वैद्यकीय अमित देशमुख यांनी लेखी उत्तर दिले असून यात औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मंजूर पदांपैकी आठशे अडुसष्ट पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे सदरील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून औरंगाबाद येथील अतिविशेषोपचार रुग्णालय करीता स्वतंत्र लेखाशीर्ष मंजूर करण्याची बाब विचाराधीन असल्याचे म्हटले आहे